युवा कलावंतांनी जागर आदिशक्तीचा उत्सव नवरात्रीचा महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा या कार्यक्रमातून मराठमोळ्या लोकसंस्कृतीचं दर्शन घडवले. आई भवानी तुझ्या कृपेने तारीशी भक्ताला लक्क पडला प्रकाश दिव्या मशालीचा अशा विविध गाण्यांवर थिरकत युवा कलावंतांनी जागर आदिशक्तीचा उत्सव नवरात्रीचा महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा या कार्यक्रमातून मराठमोळ्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडवले. अस्सल लोककलेचा मराठमोळा बाणा सादर करत जागर, गोंधळ आणि विविध लोकनृत्यातून शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनी आपल्या नृत्यातून मराठमोळी संस्कृती अभिव्यक्त करत रसिक प्रेक्षकांची दाद मिळाली. महाराष्ट्रातील लोकसंस्कृती लोककला नव्या तरुण विद्यार्थी कलावंतांमध्ये जोपासली जावी या उद्देशानं या स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. याच्यामध्ये आम्ही ट्रेड फेस्टिव्हल सुद्धा साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. कारण नवरात्रीमध्ये दुर्गा मातेच्या आशीर्वादाने महिलांना सशक्तीकरण व महिला सबलीकरण हा उद्देश सुद्धा या ठिकाणी सार्थ व्हावा, त्यामुळे महिला बचत गट आणि महिला उद्योजिका यांचे स्टॉल सुद्धा आम्ही या ठिकाणी आमंत्रित केले होते. त्यांचे स्टॉल सुद्धा या ठिकाणी लागलेत, आम्हाला खरंच आनंद आहे. महाराष्ट्रातील आदिशक्ती दुर्गा मातेच्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने स्वाभिमान क्रीडा मंडळ आयोजित, युवा मित्र फाउंडेशन निर्मित, लाईव्ह महाराष्ट्र प्रस्तुत, नेहरू युवा केंद्र, भारत सरकार यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या जागर आदिशक्तीचा उत्सव नवरात्रीचा महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा या आंतरशालेय आणि महाविद्यालयीन नृत्य स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्या वर्षा राणी खोचे, भाजपाच्या मनीषा भन्साळी, देवेन करवाडे, स्वाभिमान क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रमोद राठोड, उपाध्यक्ष धनंजय अतकरे, शहराध्यक्ष विशाल दाबाडे, प्रदीप राठोड, जीवन रौंदल, युवमित्र फाउंडेशनचे सचिन अशोक काळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. उपस्थितीत मान्यवरांचे स्वागत स्पर्धेचे आयोजक आणि युवा मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन अंभोरे यांनी केले. महाराष्ट्राच्या लोककला प्रकारातील जागर, गोंधळ, वासुदेव, साहिरी, पोवाडा, लावणी आदी नृत्यातून आदिशक्तीचा जागर या निमित्ताने करण्यात आला. स्पर्धेत रोहित कुलकर्णी, आकाश जाधव यांनी विविध भावगीते, भक्तिगीते सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. या स्पर्धेत शहरातील विविध युवा कलावंतांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. यामध्ये समूह नृत्य स्पर्धेत प्रथम शिवछत्रपती महाविद्यालय, द्वितीय संत मीरा हायस्कूल, तृतीय भगवान बाबा आश्रम शाळा, तर उत्तेजनार्थ नितीन पगारे, निकिता दाभाडे यांनी पारितोषिक पटकावली. तर वैयक्तिक नृत्य स्पर्धेत प्रथम सानिका घोडके, द्वितीय भूमित भोने, तृतीय समृद्धी हेडके, तर उत्तेजनार्थ खुशी काजी हे विजयी ठरले. वैयक्तिक गायन स्पर्धेत मन लुनावत, द्वितीय प्रज्ञा त्रिभुवन, तर तृतीय यश भासरे यांनी पारितोषिक पटकावले. विजयी कलावंतांना पोलीस आयुक्त मीना मकवाना यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. नृत्य स्पर्धेचे परीक्षण सचिन राठोड, संजय जाधव, तर गायन स्पर्धेचे परीक्षण संतोष मोरे यांनी केले. स्पर्धेचे सूत्रसंचालन प्राचार्य अंचितलवान, लोकेश कुमावत, नीलम गलांडे यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी भास्कर निकाळजे, सागर कापडे, कुणाल भिसे, गायक चंद्रकांत धाडवे यांनी पुढाकार घेतला.